पार्टी करायची होती लोकसभा निवडणुकीत. ओके, उत्सव 2024 त्याच्यासाठी आमची HSNC युनिव्हर्सिटी मुंबईची टीम आहे आणि आम्ही विकसित भारत 75 वर्ष झाल्यानंतर स्वतंत्र झालेला भारत हा कुठल्या कुठल्या पद्धतीनं पुढे गेला हा आमच्या प्रोसेशनमध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय. काय रोल केलेला यामध्ये? इथे आधी तर प्रत्येक स्टेट दाखवतील, नंतर स्वातंत्र्य कसं मिळालं अगदी झाशीच्या राणीपासनं ते पद्मावती ज्यांना पद्मश्री मिळालं तिथपासून ते आपला मिल्खा सिंगपर्यंत असे प्रत्येक कॅरेक्टर करत आम्ही लोकं येतोय. आदिवासींसाठी आपल्याकडे मिझो आदिवासी ट्राईब आहे त्यांना रिप्रेझेंट करणारे लोकं आहेत, असं अखंड भारताला रिप्रेझेंट करणारे लोकं आपण ठेवतो. या इंद्रधनुष्य मेळाव्यामधून आपण काय साध्य करणार किंवा काय आपल्याला वाटतं यामध्ये? सगळ्यात उत्तम म्हणजे ना हा हे एक अप्रतिम व्यासपीठ आहे, इतकी सगळी कला एकत्र सादर करायला किंवा ही कला इतकी जोपासायला आणि पुढे न्यायला. इंद्रधनुष्य हे अख्ख्या आपल्या राज्यभरासाठी ना अप्रतिम व्यासपीठ आहे जिथे उत्तम कलाकार येतात, त्यामुळे अगदी साध्यात साधं कोणी आलं तरी शिकायला भरपूर मिळतं. काय नाव सर? नक्कीच नक्कीच स्तुत्या उपक्रम आहे. काय नाव आपलं? माझं डॉक्टर मयुरेश जोशी, मुंबई. नमस्कार, मी हर्षाली बेलवलकर, मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरकडून आलेली आहे आणि मी माझं भाग्य समजते की आत्ता आम्ही इथं आलो आहोत आमची महाराष्ट्राची संस्कृती प्रेझेंट करायला. तर आत्ता आपण ह्या रॅलीमध्ये बघू शकता की सुरुवातीला आपली जी लोकवाद्य आहेत ती इथं प्रेझेंट होत आहेत, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजे शाहिरी ही पण इथं प्रस्तुत होणार आहे, त्याचबरोबर कुस्ती म्हणजे कोल्हापुरात कुस्तीचा आखाडे तुम्ही भरपूर बघितले असतील त्याची एक छोटीशी झलक आम्ही इथे दाखवतो आहे, त्याचबरोबर कोल्हापूरचं जे कोल्हापूरची जी लोकं आहेत त्यांचा जिचा आशीर्वाद मिळतो आहे ती म्हणजे महालक्ष्मी अंबाबाई, तर ती पण आपण इथं दाखवतो आहे. त्याचबरोबर मागे येते ज्योतिबा,
ज्योतिबाचा डोंगर तर तुम्हाला माहितीच असेल, तर त्याची सासनकाठी इथं आपण दाखवतो आहे. त्याच्याबरोबर ते खेळले जाणारे खेळ, त्याच्या पाठोपाठ येत आहेत आपले शाहू महाराज ज्यांनी या कोल्हापूरची शान अजून वाढवली, आणि त्याच्या पाठीमागे आहेत आपल्या महाराणी ताराराणीजी. तर त्यांनी पण त्यांचं पण आपण प्रस्तुत करतो आहे. त्याच्याबरोबर जे आपले मर्दानी खेळ खेळले जातात ते मर्दानी खेळ आपण दाखवतो आहे, जे खेळत आहेत आपल्या मुली, तर ते सगळं आम्ही प्रस्तुत करतो आहे. आणि ह्याच शेवटी महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी ही पण आपण इथं प्रस्तुत करत आहोत. तर आम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीचे कोल्हापूरचे विद्यार्थी इथं आपली महाराष्ट्राची संस्कृती प्रेझेंट करायला आलो आहोत, आणि आम्ही सगळ्यांचे धन्यवाद देतो की इथं आम्हाला प्रस्तुत हे सगळं करण्याची संधी मिळाली. धन्यवाद. यामुळं जे काही कला आहेत जे उपजत आहेत सगळ्यांना त्याला थोडा वाव मिळतो आहे. जे काही देवानं जे दिलं आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त शिकून काहीतरी प्रेझेंट करून स्वतःचा म्हणजे डेव्हलपमेंट करण्यासाठी हे एक स्टेज दिलेलं आहे. आणि यासाठी मी आपल्या ह्या युवा महोत्सवाचे परत शासनाचे आभार मानते की हे आम्हाला स्टेज त्यांनी दिलं, आणि असंच काही काही म्हणजे असे स्टेज वगैरे आम्हाला द्यावेत अशी आमची विनंती आहे, आणि आम्ही त्याचा भरपूर फायदा घेऊ आणि तुम्हाला चांगले म्हणजे रिझल्ट्स पण देऊ. आपलं नाव? माझं नाव हर्षाली बेलवलकर. मी अंबाबाईचा रोल प्ले करते शिवाजी युनिव्हर्सिटी, आणि खूप आनंद होतो आहे मला रोल प्ले करताना. प्रॅक्टिस आम्ही 2 दिवस केली. अंबाबाई देवी महालक्ष्मी. काय या सर्व नाट्यातून आपण सांगू इच्छित, काय मेसेज देऊ इच्छित? कोल्हापूरची संस्कृती आम्ही ह्या नाटकातून सादर करतोय. अमरीन इनामदार. कसं वाटतं आपल्या कार्यक्रमाबद्दल? आम्ही संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहे. आम्ही अखंड भारत ही थीम सादर करत आहात, आणि मी गुजरातचा रिप्रेझेंटेशन करत आहे. मैं हिंदी में बोलू? गुजरात को रिप्रेजेंट कर रहे हैं हम लोग, एंड बहुत खुश है क्योंकि फिर अलग अटायर, अलग कॉस्ट्यूम, अलग स्टेप्स, अलग डांस, इट इज़ अ न्यू एक्सपीरियंस, एंड ओवरऑल वी हैव द विनिंग स्पिरिट. सो यस. संत गाडगे बाबा अमरावती यूनिवर्सिटी. मौसमी राठौर. चला. मी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचा विद्यार्थी आहे, आणि मी महात्मा गांधी यांचा रोल प्ले करतो. काय वाटतं हा जो इंद्रधनुष्य युवा महोत्सव घेतला आहे याबद्दल काय वाटतं आपल्याला? नक्कीच इंद्रधनुष्य हा युवा महोत्सव युवांच्या कामाचा आहे, त्यांच्या काय म्हणतात त्याला सर्वांगीण विकासांसाठी, कलागुणांना वाव देण्यासाठी हा इंद्रधनुष्य महत्त्वाचा आहे. माझं नाव मानस एलगुंड. आम्ही संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे आहोत, आणि सध्या आम्ही इंग्रजांचा रोल प्ले करत आहे. याच्यामध्ये एक थीम घेऊन आले वेगळी, आता थोड्या वेळा तुम्हाला बघायला मिळेलच तिथे गेल्यावर. आणि आम्ही वेगवेगळं पात्र सादर, एक आपल्या भारताची जी आहे आझादीचं जे आपण सांगतो आहे वेगवेगळं, ते एकत्र दाखवण्याचं ज्यांचं आहे, सगळ्यांचं ज्यांचं योगदान आहे ते एकत्र दाखवण्याचा प्रयत्न आम्ही यामध्ये करणार आहे थोडक्यामध्ये. माझं नाव ओमप्रकाश अनंतकुमार गवई आहे. आपण कुठून आलात आणि काय पात्र आहे आपल्या इंद्रधनुष्य युवा कार्यक्रमामध्ये? माझ्याकडे मोठ्यानं इवाटू युनिव्हर्सिटी लोणारे इथून आलो आहोत. तर इंद्रधनुष्य याच्यामध्ये आम्हाला नवीन नवीन शिकायला भेटतं, नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करायला भेटते. तर इथला एक्सपिरियन्स खूप छान आहे, आणि इथलं जे वातावरण आहे सगळं कल्चरलचं जे वातावरण आहे ते अतिशय छान आहे, आणि इथं आम्हाला सहभाग घेण्यासाठी म्हणजे खूप आम्ही उत्सुक होतो. तर आज ते आम्ही घेतला सहभाग, की आज आम्ही खूप आनंदी आहोत. काय नाव आपलं? माझं नाव गौरव मेशपाटे. सोडा तुम्ही सोडा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आम्ही इंद्रधनुष्य टीम घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत, आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांनी शिक्षणासाठी कशा पद्धतीने संघर्ष करून मुलींना शिकवण्यासाठी, मुलींना घडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, तर तो आम्ही या ठिकाणी देखावा या ठिकाणी सादर करणार आहोत. काय नाव आपलं? मी डॉक्टर सोनाली मोगावले. मी विद्यार्थिनी आहे डॉक्टर जीजी, आणि आज आम्ही इथे इंद्रधनुष्यने जॉईन झालो आहे कारण आम्हाला प्रत्येक गोष्टीमधला अनुभव घ्यायचा होता. खरं तर हे माझं पहिलं वर्ष आहे, पण आमच्या युनिव्हर्सिटीनं हा अत्यंत चांगली सुविधा आमच्या
2023 या ठिकाणी उपस्थित आहोत आणि खूप उत्साहाचं असं वातावरण आहे. एकूणच छान असं त्यांनी मॅनेजमेंट वगैरे केलेलं आहे. इंद्रधनुष्य याच्यामध्ये आपण कसा सहभाग घेतलेला आहे आणि कशा संदर्भात? आमच्या विद्यापीठाचा सहभाग आहे याच्यामध्ये. आमचे जवळजवळ 40 विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये. आमच्या इथे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होऊन जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांचे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. काय नाव? डिबेट माझं डॉक्टर दीपाली चतुर्वेदी सर. नमस्कार, आम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक याचं प्रतिनिधित्व करतो आहोत आणि शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा देखावा आम्ही सादर करणार आहोत. खूप चांगलं वातावरण आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये आणि आम्हाला विश्वास आहे की आमचा संघ या इंद्रधनुष्यमध्ये खूप चांगली कामगिरी सादर करेल. धन्यवाद. कार्यक्रम किती दिवस चालणार आहे, कसं आहे? हा इंद्रधनुष्यचा कार्यक्रम 5 दिवस चालणार आहे. आज शोभायात्रेपासून त्याची सुरुवात झालेली आहे. 11 मार्चपासून 15 मार्चपर्यंत आम्ही या परिसरात आहोत. अतिशय सुंदर परिसर आहे. विद्यार्थी पण खूप उत्साह आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि खूप चांगलं वातावरण. आपलं नाव? मी सचिन शिंदे, सांस्कृतिक संयोजक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. माझं नाव शिवम बस्के आहे. औरंगाबादमध्ये आम्ही इंद्रधनुष्य फेस्टिवलमध्ये सहभागी झालो आहेत. काल आमचा पहिला दिवस होता. आज उद्घाटन आहे आणि भरपूर आम्ही एन्जॉय आणि मजा करतो आहे. त्याचबरोबर खूप इव्हेंट मजा आणि धम्माल मस्ती करणार. डान्स, फोक डान्स, म्युझिक, ड्रामा, त्याचबरोबर आता ही रॅलीसुद्धा आम्ही भरपूर एन्जॉय करतो आहे. आणि आम्ही संस्कृत कालिदास विश्वविद्यालय संस्कृत कालिदास युनिव्हर्सिटीमधून आलो आहे नागपूरवरनं. तर आम्ही औरंगाबाद पूर्ण 5 दिवस फुल एन्जॉय करणार आहोत. जय तू संस्कृतम, जय तू भारतम. नमस्कार, आम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आम्ही आमच्या रॅलीमध्ये आमच्या कोल्हापूरचं संस्कृती आहे ती दाखवतो आहे. त्याच्यामध्ये मूळतः आपली शाहिरी परंपरा, त्याच्यानंतर लावणी, कुस्तीची परंपरा जी आहे, त्याच्याबरोबरच आमचं कोल्हापूरचं जे आराध्य दैवत आहे आई अंबाबाई आणि पन्हाळ्याचं ज्योतिबा, त्याच्याबरोबर त्याची सासनगाठी जी आहे ते संस्कृती जी आहे, त्याचबरोबर रणांगणी ताराबाई यांचंही दाखवतो होतो आम्ही आणि शाहू महाराज अशा रॅलीमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं आमच्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध असलेला गूळ, कोल्हापूरच्या कोल्हापुरी पायतानं, याही गोष्टींचा सगळ्यांचा आम्ही आमची कोल्हापूरची संस्कृती दाखवतो आहोत या सगळ्यामध्ये. आपण बघाल, तुम्हाला खूप छान वाटेल बघताना. परफॉर्मन्स बघा, तिथे 4 मिनिटांचा जो असणार आहे जजच्या समोर तो बघा, तुम्हाला खूप मजा येईल आणि कोल्हापूरची संस्कृती कळेल. मी मार्गदर्शक शिवाजी विद्यापीठाचा संदीप जंगम.